जाणीव एक सामाजिक संस्था आणि मैत्रेय प्रणिक हिलिंग सेंटरच्या वतीने पनवेलमध्ये प्रथमच मोफत हिलिंगद्वारे उपचार शिबिर हे बल्लाळेश्वर मंदिर सभागृह वीर सावरकर चौक येथे संपन्न झालं. या शिबिराला पनवेलकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. प्राणिक हिलिंग ही नो टच नो मेडिसिन यावर आधारित आहे. ही उपचार पद्धत कित्येक वर्ष भारतातच नाही तर अन्य देशातही सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जाणीव एक सामाजिक संस्थेचे संस्थापक तथा माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्यातर्फे सदर शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्राणिक हिलिंग सेंटरच्या प्रमुख हिलर मेघना कदम, सई कुलकर्णी आणि आशिष सावंत यांनी सांगितलं की आपल्याकडे नवी मुंबईसह पनवेलमधीलही अनेक नागरिक उपचार घेत असून पनवेलवासियांना या सेवेचा लाभ घेण्यासाठी सदर शिबिराचं आयोजन करण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच जाणीव या संस्थेचे संस्थापक नितीन पाटील आणि प्रसाद हनुमंते यांचे विशेष आभार मानलेत. सदर शिबिरास पनवेलकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी माजी नगरसेविका नीता माळी, सुहासिनी केकाणे, उमेश इनामदार, प्रसाद खंदारे, प्रीतम म्हात्रे, महेश सरदेसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्राणिक हिलिंगद्वारे उपचार कसे करतात त्या संबंधात माहिती सांगण्यासाठी जमलो. प्राणिक हिलिंग ही संकल्पना काय असते हे सांगण्यासाठी आज जमलो. प्राणशक्तीद्वारे दिले जाणारे उपचार याला आपण प्राणिक हिलिंग म्हणतो. त्या संदर्भातली माहिती आणि एक छोटंसं हिलिंगचं प्रात्यक्षिक असं आज आपण इथे प्रदान करतो. यामध्ये आज किती लोकांनी भाग घेतला होता आणि आज आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बऱ्यापैकी हिलिंग्स आत्ताही चालू आहेत, काही येत आहेत. सकाळपासून पाऊस असल्यामुळे आणखीन काही जण येणं अपेक्षित आहे, त्यामुळे अजून एक दोन सेशन्स जी होतील हिलिंगची, त्यामुळे छान प्रतिसाद मिळाला. शारीरिक आजार म्हणजे सर्दी खोकल्यासारख्या छोट्या आजारांपासून कॅन्सर किंवा टी बीसारख्या दीर्घकालीन त्रासदायक गोष्टींसाठी आपण हिलिंग देऊ शकतो. तसेच जे मानसिक आजार आहेत त्याच्यामध्ये दीर्घकाळ उपचार घ्यावे लागतात अशा ठिकाणी सुद्धा आपण उपचार घेऊ शकतो. नातेसंबंधामध्ये काही त्रास असतील म्हणजे घर मुलांचे प्रश्न अशासारख्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण हिलिंग घेऊ शकतो. एक सामाजिक संघटना या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोरभाई पाटील यांच्यासह त्यांनी या प्राणी किलिंग कॅम्प आयोजित करण्यासाठी आणि वर्कशॉप करण्यासाठी खूप महत्त्वाची साथ दिलेली आहे. मला आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खूप चांगलं तिथे व्यवस्था केलेली आहे. त्याबद्दल आम्ही वैद्य प्राणी किलिंग सेंटरतर्फे त्यांचे खूप खूप आभार मानतो आम्हाला आणि त्यांनी अशीच आम्हाला यापुढेही साथ देणार आहे अशी अपेक्षा. पुन्हा एकदा नितीनभाई पटेल यांचे आभार.